बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमनेर तालुक्यातील निलवडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला। शीतल सतीश केरे असं मयत विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान मयत शीतलच्या माहेरील नातेवाईकांनी तिचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तसेच तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करून आपला संताप व्यक्त केलाय। लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची आणि त्यानंतर हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये माजी नगरसेवक, वाळू व्यावसायिक तसेच अन्य काही तरुणांना दुसऱ्या गटांकडून जोरदार मारहाण करण्यात आली। ही घटना काल संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। याबाबत रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं। एका लहान मुलास गाडीचा कट लागला, त्यामध्ये तो मुलगा खाली पडला तसेच त्याला मार लागला, यातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी दोन्ही गटांकडून फिर्याद देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात गर्दी झाली होती। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरे मळा येथील विकास नानाभाऊ कोरडे यांचा बंद घराचा पत्रा तोडून चोरट्यांनी घरातील 19 तोळे सोन्याचे दागिने, 14 किलो चांदी व रोख रक्कम 30,000 रुपये चोरून असा एकूण 6,69,000 रुपयाचा ऐवज चोरून नेलाय। तर या जबरी घरफोडीने कान्होरे मळ्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। फायनान्स कंपनी व नायब तहसीलदार यांनी सील केलेल्या मिळकतीचे सील तोडून उपभोग घेणाऱ्या दाम्पत्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी वैभव अशोक वाघ यांनी फिर्याद दिली आहे। जाधव यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या आदेशाचं उल्लंघन करून सील तोडून मिळकतीचा उपभोग घेत असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे जाधव दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची फिर्यादीत म्हटलंय। तर अधिक तपास नगर तालुका पोलीस करतायत। सुयोग्य मार्गदर्शन व सहाय्य मिळाल्यास महिला आपल्या कर्तृत्वानं पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायामध्ये उंच भरारी घेऊ शकतात। याचं उत्तम उदाहरण म्हणजे अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावातील महिला। या महिलांनी शासनाच्या पाठबळाने बँकेतून कर्ज घेत बचत गटाद्वारे चालविलेला जाणारा जिल्ह्यातील पहिला सुपर शॉपिंग मॉल सुरू केलाय। हा अभिनव उपक्रम राज्यासाठी आता दिशादर्शक ठरलाय। या बातमीसह वेळ झाली आहे सह्याद्री टॉप 10 मध्ये एका विश्रांतीची। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। पठार भागातील पिंपळगाव अंतर्गत असलेल्या मोधळवाडी येथील शिंदे परिवारातील बहीणभाऊ यांच्या शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। या कुटुंबाची भेट घेऊन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांत्वन केलंय। बोंधळवाडी येथील शिंदे कुटुंबियांच्या घरी जाऊन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांची विचारपूस केली। या प्रसंगी सभापती शंकरराव घेमकर, मीराताई शेटे, किरण मिंडे, जयप्रकाश ढेरगे, ज्ञानदेव मिडे, प्रदीप पुंड व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। जामखेड तालुक्यातील खर्डा येथे अनैतिक संबंधातून झालेल्या विशाल सुर्वेच्या खून प्रकरणी पोलिसांचा तपास वेगात सुरू असून संशयितांनी गुन्ह्यात वापरलेले हत्यार व दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे। अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यावरून खर्डा येथे विशाल सुर्वे याची त्याच्या संशयित चुलत भाऊ व पत्नीने मिळून हत्या केली आहे। गुन्ह्यातील 3 संशयितांना जामखेड पोलिसांनी अटक केली होती। तिघांनाही न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। तर अधिक तपास आता जामखेड पोलीस करतायत। कुकडी प्रकल्पातून गेल्या वेळी झालेले शेतीच्या आवर्तनामध्ये पाण्याचे नियोजन झालं नाही, त्यामुळे आता कुकडी खालील अडचणी निर्माण झाल्या आहेत। पाऊस पाण्याचं दुर्भिक्ष भासणार असून कुकडी प्रकल्पात पाणी असताना देखील लाभ क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्यासाठी पाण्याची मागणी केली नाही।
पाऊस लांबला तर निश्चितच मोठा फटका आता श्रीगोंदा तालुक्याला बसणार आहे। पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील लोहसर गावचे माजी सरपंच अनिल गीते व खांडगावचे माजी सरपंच सुरेश चव्हाण यांच्यासह इतर दोघांविरोधात लोहसर येथील काल भैरवनाथ मंदिर परिसरात एका महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याबाबतची फिर्याद पाथर्डी पोलिसात दाखल झाली आहे। तसेच दुसरी एक फिर्याद देखील दाखल झाली असून त्यामध्ये दोघांनी जबर मारहाण व शिवीगाळ करून गोळ्या घालण्याची धमकी देखील दिली असल्याचं म्हटलं जात आहे। पाथर्डी तालुक्यातील अकोला येथील दादा पाटील ढाकणे माध्यमिक विद्यालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना एकलव्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री बबनराव ढाकणे यांनी भेट दिली। ढाकणे यांनी संपूर्ण विद्यालयीन परिसर व अभ्यासिकेची पाहणी केली आणि सर्व कामकाजाबाबत समाधान देखील व्यक्त केलंय। या बातमीसह सह्याद्री टॉप 10 मध्ये येते स्तंभ, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।